मागच्या वर्षी नायलॉन साबुदाना कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ अपलोड केला होता. त्याला सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आज आपण वाळवणाचाच मस्त असा कुरकुरीत पदार्थ बनवणार आहोत, तोही भगरपासून. छान कुरकुरीत असे हे कुरकुरे तयार होतात. तुम्ही वर्षभरासाठी हे साठवून ठेवू शकतात. आवाज ऐका, मस्तच कुरकुरीत असे हे भगरचे कुरकुरे आपल्या इथे तयार झालेत. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे एक वाटी वरई किंवा भगर घेतलेली आहे, याला बऱ्याच ठिकाणी वरई असंही म्हणतात. वजनीप्रमाणे याचे 250 ग्रॅम इतके आहे. एक पाव भगर इथे घेतली. आता ही भगर 2 ते 3 पानाने स्वच्छ चोळून धुवून घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने व्यवस्थित चोळून 2 ते 3 पाण्यांनी भगर इथे मी धुवून घेतली. आता त्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी घालायचे आणि रात्रभरासाठी ही भगर आपल्याला भिजत ठेवायची आहे. साधारण 8 ते 10 तास भगर भिजत ठेवायची. आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा, भगर आपली इथे व्यवस्थित भिजली गेली आहे. आता त्यातले पाणी मी इथे काढून घेते. त्याचं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं. भगर आता किंवा वरई एखाद्या भांड्याने किंवा वाटीमध्ये मोजून घ्या, कारण भगर भिजल्यानंतर ही थोडी फुलून येते. त्यामुळे मी इथे अशा पद्धतीने एका भांड्यामध्ये मोजून घेतली तर बरोबर 1 पातेले इतकी ही भगर इथे भरलेली आहे. आता त्याच भांड्याने मोजून आपल्याला पाणी घ्यायचे. एका मोठी कढाईमध्ये मी इथे 3 भांडे इतके यामध्ये पाणी घातले. कढई शक्यतो जाडबुडाची घ्या, म्हणजे खाली भगर लागली जाणार नाही. आता ते पाणी गरम होत आहे तोवर मी सुरुवातीलाच इथे 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतले होते. त्याचे वरचे साल काढून घ्यायचे आणि ते किसणीच्या मदतीने हे बटाटे किसून घ्यायचे. वजनीप्रमाण म्हणाल तर बरोबर 500 ग्रॅम इतके हे बटाटे आहेत. एक पाव भगरसाठी 1/2 किलो बटाटे घ्यायचे. आणि अशा प्रकारे आता किसणीच्या मदतीने मी हे बटाटे इथे किसून घेते. आता पाणीही छान गरम झालं आहे, त्याला छान उकळी आली आहे. पाण्याला व्यवस्थित उकळी आली की त्यानंतर यामध्ये आता सर्व वरई टाकून घ्यायची. गॅसची फ्लेम ही फुलच ठेवायची, फुलाचेवर हलवत राहायचे व साधारण 3 ते 4 मिनटं आपल्याला ही भगर शिजवून घ्यायची आहे. अधूनमधून भगर हलवत राहायची, म्हणजे ती खाली लागली जाणार नाही. हे बघा, अशा प्रकारे आपली आता ही भगर शिजत आली आहे. आणि सोबतच दुसऱ्या गॅसवर मी 1 भांडं पाणी परत गरम करायला ठेवलं आहे. तर जर गरज वाटली, मिश्रण हे दाटसर वाटायला लागले, तर यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी घालायचे. आता किसून घेतलेला सर्व बटाटा मी यामध्ये टाकून घेतला. आता गॅसची फ्लेम ही कमी करायची, खूप जास्त कमीही नाही, मीडियम फ्लेम ठेवा. आणि मीडियम फ्लेमवर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे पळीने व्यवस्थित एकजीव होणार नाही, त्यामुळे मी अशा पद्धतीचा चाटू घेतला आहे. त्याच्या मदतीने छान ते व्यवस्थित आता फेटून घेणार आहे. जर तुमच्याजवळ अशा प्रकारचा चाटू नसेल तर तुम्ही लाटण्याने सुद्धा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकतात. बटाटा घातल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवर मी अशा प्रकारे ह्या चाटूच्या मदतीने हे व्यवस्थित मिक्स करून घेतले. मिश्रण हे बऱ्यापैकी घट्ट झालं आहे. आता यामध्ये पुन्हा मी 1 भांडं इतकं पाणी टाकून घेतले. म्हणजे 1 भांडं जर वरई असेल तर त्यासाठी 4 भांडं इतके पाणी आपल्याला इथे लागले. पण पाणी हे गरम करूनच घालायचे, थंड पाणी यामध्ये घालायचे नाही. पण सुरुवातीला 4 भांडे इतके पाणी टाकून घेऊ नका. 1 भांडं बाजूला गरम करायला ठेवा, 3 भांडे सुरुवातीला पाणी घाला. कारण वरईवर सुद्धा ते डिपेंड करते की किती त्याला पाणी लागेल, गरज वाटली तर पाणी घाला. आता यामध्ये सर्वात शेवटी मी घातली आहे लाल मिरची पावडर. थोडीशी भरडसर अशी कुटलेली घालायची, चवीपुरते मीठ घातले. तुम्ही लाल मिरची पावडरऐवजी यामध्ये हिरवी मिरची बारीक करूनसुद्धा घालू शकतात, तुमच्या आवडीनुसार. आता हे व्यवस्थित पुन्हा एकजीव करून घेते. मिश्रण छान शिजले गेले, आता गॅस बंद करायचा. आणि आता हे मिश्रण कोमट झाल्यानंतर याचे आपल्याला कुरकुरे बनवून घ्यायचे. अशा पद्धतीने ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी हवी. हे बघा या प्रकारे, कारण मिश्रण हे थोडे गार झाल्यावर पुन्हा त्याला दाटसरपणा येतो, घट्ट होत जाते ते. आता अशा प्रकारे मी मिठाची पिशवी घेतली आहे आणि त्यामध्ये आता हे मिश्रण भरून घेणार आहे. हे बघा, मिश्रण आता घट्टसर झाले, कारण 10 ते 15 मिनिटांनी थोडे कोमट झाल्यावर मी हे आता कुरकुरे बनवायला घेते. आणि ह्या पिशवीला थोडे होल करून घ्यायचे व त्याच्या मदतीने आपण हे कुरकुरे बनवून घेणार आहोत. जर तुमच्याजवळ पायपिंग बॅग असेल तर तुम्ही त्याच्याने सुद्धा हे बनवून घेऊ शकतात.
आता एक प्लास्टिकचा कागद मी इथे टाकून घेतलाय आणि त्यावर अशा प्रकारे आता हे कुरकुरे करून घेते. आणि जर तुम्हाला प्लास्टिकच्या कागदावर नसेल घालायचे तर तुम्ही स्टीलच्या एक मोठं ताट घ्यायचं आणि त्या ताटाला अगदी थोडंसं तेल लावायचं. मी तेल लावलेले नाही, तेल न लावताच इथे तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने चमच्याच्या मदतीने छोटे छोटे गोळे ठेवत जायचे, पण खूप जास्त बारीक, एवढे बारीक पण नका ठेवू कारण ते सुकल्यानंतर पुन्हा छोटे होतात, त्यामुळे थोडे मोठ्या आकाराचेच हे गोळे ठेवा. अशा पद्धतीने असे ठिपके ठिपके ठेवत जायचे आणि ताटाला हलकंसं तेल लावायचं, जास्तसुद्धा तेल लावायचं नाही. जर जास्त प्रमाणात वाळवण्याच्या पदार्थांना तेल वापरले तर त्याला नंतर असा वास यायला सुरुवात होते तेलाची. आता मी ही कागदावरच अशा प्रकारे पसरवून घेतले आणि 2 दिवस आता हे कडकडीत उन्हात मी वाळवून घेणार आहे. तर एका दिवसातच हे छान बऱ्यापैकी वाळले गेलेत. हे बघा अशा प्रकारे हे वरळीचे किंवा भगरचे कुरकुरे तयार झालेत. मस्तच हे बघा सर्व मी इथे काढून घेतले, छान असे हे वाळले गेलेत. पुन्हा 1 दिवस याला ऊन दाखवायचे. आता जे ताटावर घातले होते ते सुद्धा मी तुम्हाला इथे काढून दाखवते. हे बघा ते सुद्धा पटकन निघतात, पण थोडे छोटे झाल्यामुळे थोडेसे तुटले गेले. तुम्ही थोडे मोठ्या आकाराचे घाला म्हणजे ते व्यवस्थित निघतील आणि हलकंसं ताटाला तेल लावा. मस्तच ताटाचे सुद्धा सर्व कुरकुरे मी इथे काढून घेतले आणि ते सुद्धा छान असे वाळले गेलेत. हे बघा अशा प्रकारे, पण याला ताटं जास्त प्रमाणात लागतील. आणि आता आपण हे कुरकुरे तळून बघूया कसे झालेत ते. तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये आता मी तुम्हाला हे तळून दाखवते. मस्त छान असे फुलून वरती येतात, बघू शकता तुम्ही. ह्या प्रकारे हा वरळीचा वाळवण्याचा पदार्थ ह्या वर्षी तुम्हीही देखील नक्की बनवून बघा. अशा पद्धतीने बनवून ठेवून तुम्ही वर्षभर हे साठवून ठेवू शकतात आणि जेव्हा कधी उपवास असेल तेव्हा याचा चिवडा बनवून खाऊ शकतात. ज्या पद्धतीने आपण नायलॉन साबुदाण्याचा चिवडा बनवतो ना, त्याचप्रकारे याचा सुद्धा चिवडा बनवायचा. तो कसा बनवायचा ते सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेच. आता हे कुरकुरे छान तळून झालेत. आता त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घेतलेत आणि तेही मी इथे व्यवस्थित तळून घेते. छान कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणेही कमी आचेवर गरम तेलामध्ये आपल्याला इथे व्यवस्थित तळून घ्यायचे. ते यामध्ये टाकून घेते आणि आपण यामध्ये जे भगरचे हे कुरकुरे बनवले त्यामध्ये सुरुवातीलाच मीठ आणि तिखट घातल्यामुळे याला वरून काही घालायची गरज नाही, पण शेंगदाण्यांवर अगदी हलकं थोडंसं मी इथे मीठ टाकून घेतले. जर तुम्हाला हवं तर यावर थोडीशी पिठी साखर टाकू शकतात आणि थोडं तिखट अजून वाढवू शकतात आणि अशा प्रकारे हा चिवडा बनवून तुम्ही उपवासाला खाऊ शकतात. आता मी इथे खाऊन बघते. मस्त छान टेस्टी असा कुरकुरीत हा चिवडा तयार झाला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.